350 लोकांचा दिवसभरामध्ये कर्नाटकात प्रवेश, बंदोबस्त कडक, रिपोर्टर नसणारी वाहने परत महाराष्ट्रात। कोहनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून दिवसभरामध्ये 123 चारचाकी वाहनातून सुमारे 350 लोकांनी कर्नाटकात प्रवेश घेतला। कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणी RT-PCR रिपोर्ट असणारी वाहने तेवढीच कर्नाटकात सोडण्यात येत आहेत। रिपोर्ट नसणारी वाहने परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहेत। या ठिकाणी आजरा, चंदगड, उत्तूर, गडिंग्लज या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना आधार कार्ड बघून सोडण्यात येत आहे। त्याचबरोबर कर्नाटक सीमा भागातील कागल व गोकुळ, शिरगाव व कोल्हापूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करायला जाणाऱ्या कामगारांना या ठिकाणी मुभा देण्यात आली आहे। कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या कामगारांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पास तयार करून देण्यात येत आहेत। निपाणी मंडल पोलीस निरीक्षक SV शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, SI कोलगी यांच्यासह अन्य पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। या ठिकाणी शिक्षक नारायण सुतार, बजरंग मगदूम, लक्ष्मण खोत, आरोग्य सेविका सुमन पुजारी, जयशीला डी, आशा कार्यकर्त्या रंजना खोत, अश्विनी जाधव या काम पाहत आहेत।